श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी, येत्या 5 ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे आणि पहिला श्रावणी सोमवार 5 ऑगस्ट रोजीच आहे. आपण प्रत्येक जण या दिवशी व्रत करतो. बरेचसे जण श्रावणामध्ये संपूर्ण महिनाभर सुद्धा उपवास करत असतात. आपल्याला यथाशक्तीप्रमाणे जसा उपवास व्रत जमेल तसं आपण करावं. पण असं म्हणतात की श्रावण महिन्यामध्ये तुम्ही जर व्रत वैकल्य केली, भगवान शिवशंकरांची जर सेवा केली, तर तुमच्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी येते. आणि त्याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये काही अशा खास गोष्टी आहे ज्या जर तुम्ही घरी घेऊन आलात तर तुमच्या घरामधली सुखसमृद्धी वाढत जाते. तर 5 ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे. श्रावणामध्ये भगवान शंकरांच्या पूजेचं विशेष महत्त्व आहे. श्रावण सोमवारी भगवान शंकरांची आराधना केल्याने मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकतात. या शुभ मुहूर्तावर शिवलिंगावरती आपण जल, दूध, धतुरा, भांग, बेलपत्र इत्यादी अर्पण केल्यास सर्व संकटसुद्धा दूर होतात. ज्योतिषांच्या मते श्रावणामध्ये काही खास गोष्टी जर तुम्ही घरी आणल्या तर सुखसमृद्धी वाढते. भस्म, सर्वात पहिली गोष्ट म्हणजे भस्म. शास्त्रानुसार जिथे इतर देवी देवतांना आपण सुंदर वस्त्र आणि अलंकार घालत असतो तिथे भगवान शिवांचे रत्न हे अतिशय वेगळं आहे. भगवान शिव यांना भस्म खूप खूप प्रिय आहे. हे भस्म ते त्यांच्या शरीरावर लावतात. श्रावण महिन्यामध्ये तुम्ही भस्म घरी आणू शकता. पूजेच्या दुकानामध्ये ते अत्यंत लवकर मिळतं आणि शिवलिंगावरती आपण जर भस्म लावलं तर भगवान शिव आपल्याला प्रसन्न होतात. बघा, श्रावण महिन्यामध्ये आपण शिवलिंगाची पूजा करतो, भलेही ती मंदिरात जाऊन करू किंवा मग घरी करू, पण आपण आपल्या घरामध्ये भस्म असेल तर शिवलिंगावरती रोज भस्म अर्पण करता येतो. आणि त्याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये तरी किमान रोज आपल्याकडून भगवान शिवशंकरांची पूजा व्हायला हवी. जसं की आपण जलाभिषेक केला त्याच्यानंतर आपण शिवलिंग ज्या जागेवरती तुम्ही ठेवता तिथे ठेवलं तर तुम्ही तिथे भस्म लावू शकता आणि रोज ही क्रिया करू शकता. जर तुम्ही अशा पद्धतीने रोज शिवलिंगावरती भस्म लावलं तर नक्कीच भगवान शिव आपल्यावरती प्रसन्न होतील आणि आपल्याला भरभरून आशीर्वादसुद्धा देतील. त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे ते म्हणजे त्रिशूळ. तर त्रिशूळ हे भगवान शंकरांचं शस्त्र आहे. असं म्हटलं जातं की ज्या घरामध्ये भगवान शंकरांचं त्रिशूळ असतं त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही. श्रावण महिन्याचा पहिला सोमवार जो आहे तो आलेला आहे 5 ऑगस्ट रोजी आणि श्रावणी सोमवार असून त्याच दिवशी श्रावणाची सुरुवातसुद्धा होत आहे. त्यामुळे आपण आपल्या घरी या दिवशी त्रिशूळ आणू शकता. मग तुम्ही चांदीचं त्रिशूळ आणून मंदिरामध्ये ठेवू शकता किंवा मग तुम्ही तांब्याचं त्रिशूळसुद्धा मंदिरामध्ये घेऊन येऊ शकता. जर तुम्हाला चांदीचं त्रिशूळ खरेदी करणं शक्य नसेल, तांब्याचं केलं तरीसुद्धा हरकत नाही, पण कोणत्याही प्रकारची नकारात्मकता आपल्या घरामध्ये राहू नये यासाठी आपण कोणत्याही धातूचं त्रिशूळ जे आहे ते नक्की घरी घेऊन या. फक्त लक्षात ठेवा, तांबे असेल, चांदी असेल, पितळ असेल तर यांचं तुम्ही त्रिशूळ घेऊन येऊ शकता. त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे ते म्हणजे रुद्राक्ष. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार जिथे भगवान शंकरांचे अश्रू पडले तिथे रुद्राक्षाचा जन्म झाला. श्रावण महिन्यामध्ये रुद्राक्ष आपण घरी आणू शकतो. रुद्राक्ष जर घरामध्ये ठेवला तर धन आणि अन्नधान्यसुद्धा वाढतं, जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जासुद्धा आपल्या घरामध्ये प्रवेश करते. बऱ्याच मुलांच्या, लहान मुलांच्या गळ्यामध्ये आपण रुद्राक्ष बांधलेला बघतो किंवा अगदी मोठ्या व्यक्तींच्यासुद्धा गळ्यामध्ये रुद्राक्ष असतो. तर हे का असावं? तर कोणत्याही प्रकारची निगेटिव्हिटी आपल्याकडे येऊ नये, भगवान शिवशंकरांचे आशीर्वाद नेहमी आपल्यावरती राहावे यासाठी आपण हे रुद्राक्ष जे आहेत ते आपण आपल्या घरी नक्की घेऊन यावेत. ते तुम्ही मंदिरामध्ये तुमच्या देवघरामध्ये पूजन करू शकता, तुम्ही गळ्यामध्ये घालू शकता, मुलं असतील तर ते हातामध्ये ब्रेसलेट असेल तरीसुद्धा घालू शकता. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या मुख्य द्वारावरती तोरण म्हणून रुद्राक्षाची माळ किंवा रुद्राक्षाचं तोरण जे आहे ते सुद्धा लावू शकता. असं म्हटलं जातं की ज्या घरासमोर रुद्राक्षाचं तोरण लावलेलं असतं ते घर अत्यंत पवित्र मानलं जातं. त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह एनर्जी आतमध्ये प्रवेशच करत नाही आणि त्यामुळे आपण रुद्राक्षांचं तोरण जे आहे ते लावून घ्यावं. हे सहजासहजी उपलब्ध होणाऱ्या गोष्टी नाहीत, पण श्रावण महिना जसा सुरू होणार असतो तर या गोष्टी आपल्याला बाजारात लवकर अवेलेबल होतात. आणि या गोष्टी थोड्याशा महाग जरी असतील पण नक्की घ्या, कारण या गोष्टींचा आपल्याला नक्कीच फायदा होत असतो. त्याच्या पुढची गोष्ट आहे चांदीचे बेलपत्र.
महादेवाची पूजा चांदीच्या बेलाच्या पानांशिवाय अपूर्ण आहे असं म्हटलं जातं. श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शंकरांना बेलपत्र अर्पण करतोच, पण तुमच्या घरामध्ये जर चांदीचं बेलपत्र असेल तर ते तुम्ही शिवशंकरांना अर्पण करू शकता. जर शक्य नसेल चांदीचं बेलपत्र घेणं तर तुम्ही काय करू शकता, तर तुम्ही बेलपत्राचं झाड जे आहे, बेलपत्राचं रोपटं जे आहे ते नक्कीच तुमच्या घरी घेऊन येऊ शकता. याचे अनेक फायदे आहे. बेलपत्राचं झाड ज्या घरामध्ये उगतं किंवा ज्या घरामध्ये असतं त्या घरावरती कोणत्याही प्रकारची संकटं येत नाहीत. घरातील मंदिरामध्ये जर चांदीचं बेलपत्र ठेवलं तर जीवनातील सर्व समस्या दूर होतात आणि आपली आर्थिक स्थितीसुद्धा मजबूत होते. पण आता शक्य नसेल चांदीचं बेलपत्र आणणं तर तुम्ही बेलपत्रेचं रोपटं जे आहे ते घेऊन या. कारण तुम्हाला माहिती आहे श्रावण महिन्यामध्ये आपल्याला खूप वेगवेगळ्या सेवा करायच्या असतात. जसं की आपल्याकडे झाडं असतील, बेलपत्राचं झाड असेल, बेलाचं झाड असेल म्हणजे, आणि त्याचबरोबर शमीचं झाड असेल, तर या झाडांची पूजा आपण केली तरीसुद्धा भगवान शिवशंकरांची पूजा केल्याचं पुण्यफळ आपल्याला मिळत असतं. तर त्याच्यामुळे आपण बेलाचं झाड म्हणा किंवा शमीचं झाड म्हणा, आवळा म्हणा, केळी म्हणा, अशी झाडे जी आहे ती आपण आपल्या घरी लावू शकतो. जर तुमच्याकडे तशी जागा असेल तर नक्की लावा. बेलाच्या झाडाखाली जर तुम्ही शिवलिंग बनवलं तर त्याची तुम्ही पूजा करू शकता. मातीचं साधं शिवलिंग बनवायचं आणि त्याची पूजा करायची, 15 मिनटानंतर ते पुन्हा पाण्यामध्ये विसर्जित करून द्यायचं. तुम्ही रोज ही सेवा करू शकता. तरीसुद्धा तुम्हाला शिवलिंगाची सेवा केल्याचं किंवा भगवान शिवशंकरांची सेवा केल्याचं पुण्य जे आहे ते श्रावण महिन्यामध्ये मिळत असतं. श्रावण महिन्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी करण्यासारख्या असतात. जसं की शिवलीलामृतचं पारायण आपण करू शकतो. तर शिवलीलामृतचं पारायण करण्याची इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही शिवलीलामृतचा ग्रंथ जो आहे तो घेऊन या. शिवचालीसा जो ग्रंथ आहे, एकदम छोटा ग्रंथ आहे, तो आणू शकता. अशा बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही घरी घेऊन येऊ शकता आणि ज्या गोष्टी आपण घरी आणतो त्या गोष्टींतून आपल्याला सेवासुद्धा करायची असतेच. म्हणजे एखादं ग्रंथ आणला आणि तो तसाच ठेवून दिला, त्या कोणत्याही प्रकारची सेवा केली नाही, तर असं नाही करायचं. ग्रंथ आणायचा आणि सेवासुद्धा आपण करायची आहे. किंवा एखादं झाड आणायचं आणि त्याची पूजासुद्धा आपल्याला करायची आहे. त्याच्यानंतर आपण काय आणू शकतो तर तुम्ही पारद शिवलिंग घरी घेऊन येऊ शकता. पारद शिवलिंगाची पूजा केल्याने नक्की काय होतं तर सकारात्मक कवच आपल्या अवतीभोवती तयार होतं, आपल्या घरामध्ये तयार होतं. जर तुम्ही पारद शिवलिंगाची पूजा करत असाल तर भगवान शिवांची कृपा तुम्हाला प्राप्त होते. बघा, शिवलिंगाचीच पूजा आपण करत असतो, म्हणजे भगवान भोलेनाथांच्या फोटोची किंवा मूर्तीची पूजा आपण न करता कुठेही मंदिरामध्ये जा आपण शिवलिंगाचीच पूजा करतो. आणि असंच पारद शिवलिंगसुद्धा तुम्ही तुमच्या घरी घेऊन येऊ शकता. जर तुम्ही पारद शिवलिंगाची रोज पूजा करत असाल तर घरामध्ये सुखशांती वास करते. जर तुम्ही पारद शिवलिंगाला स्पर्श केला तर त्याचे खूप लाभ मिळतात. विद्यार्थ्यांसाठीसुद्धा अतिशय शुभ असतं हे आणि नकारात्मक शक्ती दूर आपल्या घरापासून राहते. त्याचबरोबर आजारांपासून सुद्धा हे पारद शिवलिंग आपल्याला फायदा देत असतं, आजार होत नाहीत. घरामध्ये शांती, समृद्धी आणि आरोग्य मिळतं. राहत्या जागेमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करतं आणि त्याची उपस्थिती नकारात्मक कंपनांना तटस्थ करते, सुसंवाद आणि कल्याण वाढवते. प्राचीन धर्मग्रंथांनी अनेक श्लोकांमध्ये पारद शिवलिंगाचे महत्त्व सांगितलेले आहे. पण जर तुम्हाला पारद शिवलिंग घेणं शक्य नसेल तर तुम्ही तांब्याचं पण शिवलिंग घेऊ शकता, किंवा मग अगदी मातीचं शिवलिंग घेतलं तरी हरकत नाही. पण आपल्या घरामध्ये ते असावं आणि देवघरामध्ये ठेवत असताना लक्षात ठेवा, त्याची उंची, कोणतंही शिवलिंग असू द्या, त्याची उंची अंगठ्यापेक्षा जास्त नसावी. तुळशीमध्ये आपण शिवलिंग ठेवू नये. अशा पद्धतीने आपल्याला जे शिवलिंग खरेदी करायचं आहे तर ते तुम्ही ह्या सर्व गोष्टींची काळजी घेऊनच करा. पारद शिवलिंग थोडंसं महाग असतं तर त्याच्यामुळे शक्य नसेल तर तांब्याचं घेतलं तरीसुद्धा हरकत नाही. आयुर्वेदानुसार उच्च रक्तदाब असेल आणि दमा यासारख्या आजारांशी लढण्यासाठी पारद शिवलिंगाची पूजा करणं उपयुक्त मानलं जातं आणि कोणत्याही रोगामध्ये औषध म्हणून हे पारद शिवलिंग काम करतं. पारद शिवलिंगाला आपण केवळ स्पर्श केला तर शरीरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि परिणामी आपल्याला पुण्यसुद्धा प्राप्त होतं.
असं म्हणतात की म्हणजे शिवपुराणामध्ये असं सांगितलेलं आहे की शिवलिंगाच्या तुलनेत पारद शिवलिंगाची पूजा केली तर हजारो पटीने फळ आपल्याला मिळतं. असं म्हटलं जाते की पारद शिवलिंगाची निर्मिती भगवान शिवच्या अंशातून झाली आहे आणि तो घरात ठेवल्याने भगवान शिव, देवी लक्ष्मी आणि कुबेर देवता यांचे कायम आपल्या घरामध्ये वास्तव्य असते. त्याच्यामुळे तुम्ही शक्य असेल तर तुम्ही नक्कीच पारद शिवलिंग जे आहे ते खरेदी करू शकता. त्याचबरोबर पुढची गोष्ट कोणती खरेदी करू शकता तर गंगाजल. बघा, आपल्याला खूप आवश्यकता असते गंगाजलची, कारण बऱ्याच गोष्टी करायच्या असतात घरामध्ये. गंगाजल शिंपडायचं असतं, गंगाजल आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं असतं, काहीही सेवा करायची असती की असली की गंगाजल हे लागतं. तर आपण गंगाजलसुद्धा खरेदी करून आणा की जेणेकरून अगोदरच आपल्याकडे ते राहील. शिवलिंगावरती अभिषेक घालायचा असला तरीसुद्धा गंगाजलची आपल्याला आवश्यकता असते. तर त्याच्यामुळे या गोष्टी ज्या आहेत त्यापैकी कोणतीही एक गोष्ट तुम्ही खरेदी करून आणा, ज्या गोष्टी आपल्या फायद्याच्या असतील, आपल्याला त्या गोष्टींचा नक्की फायदा होणार असेल तर अशा गोष्टी नक्कीच तुम्ही आणू शकता. त्याच्यानंतर डमरू आणू शकता, डमरूचा आवाज तुम्ही घरामध्ये करू शकता, कारण भगवान भोलेनाथ या आवाजाने सुद्धा प्रसन्न होतात. तर अशा पद्धतीने या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही नक्की घरी घेऊन या, जी शक्य असेल ती नक्की घरी घेऊन या आणि त्या गोष्टींची आपण पूजा करूया. आणि जेणेकरून पुढचा जो म्हणजे श्रावण महिना जो येणार आहे तर त्या श्रावणामध्ये नक्कीच आपल्याला सुखसमृद्धी लाभेल आणि आपली आर्थिक परिस्थिती सुद्धा चांगली होईल. आय होप ही माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल. आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.